नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या स्पेशल व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, काल मला तुम्हाला व्हिडिओ देता नाही आला त्याबद्दल तसदीबद्दल क्षमस्व, कारण तुम्हाला माहिती होतं का थोडी तब्येत पण ठीक नव्हती, डोळ्यांमुळे जरा थोडं आज पण तीच कंडिशन आहे, परंतु शांत बसण्यात अर्थ नाही आहे, त्यामुळे आम्ही म्हणलं थोडं आपण पुन्हा स्क्रीनवर जाऊन शूट करूया, जेणेकरून आपल्याला तुमच्याशी इंटरॅक्शन करता येईल आणि बऱ्याच जणांना लेवल मिस नाही होणार। मित्रांनो, आजची कंडिशन आपण जर मार्केटमध्ये बघायला गेलो तर नॉर्मली मार्केट आज एका थोडं रेंजमध्ये खेळत होतं। मग पाहूया आत्ताच्या कंडिशनला निफ्टी बँक निफ्टीमध्ये जी चढावड चालू आहे ना ही कुठल्या दिशेने जातीये। नॉर्मली आरबीआय पॉलिसी पण आहे किंवा आणखीन काही गोष्टी आहेत, ओके, त्याच्यामुळे हे होत आहे, परंतु आपल्याला एंट्री कुठे बनवायची आहे आणि कुठे आपल्याला एंट्री नाही बनवायची किंवा आपल्याला कुठे डाऊनसाईडचा विचार करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी आम्ही तुम्हाला एक स्पेशल स्ट्रॅटेजी दिली होती, ती कशी वाटली बरं इम्प्लिमेंट करा, कारण आम्ही विथ स्कॅनर दिलेली आहे प्लस त्याच्या पुढचा पार्ट पण घेऊन येतोय मी लवकरच, तर त्यामुळे ती आधी बघून घ्या, प्रॅक्टिस करा, छान प्रकारे ट्रेड करा, नक्कीच प्रॉफिटेबल होऊ शकता। मित्रांनो, ज्याही गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही देतोय त्या नक्कीच 1001% तुमच्या फायदेशीर ठरणार आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये जर आपण चर्चा करायला गेलो निफ्टी विषयी, 19620 उद्यासाठी एक महत्वाचं हर्डल आहे। आताच 19570 क्लोजिंग आहे, म्हणजे इथून पासून नॉर्मली 50 पॉईंट वर, इथून 19620 जर त्याने सकाळी सकाळी ब्रेक केले तर तुमच्यासाठी सिग्नल असेल अपसाईडला, की जो नॉर्मली तुम्हाला 19700 आणि त्यानंतर ना 19760 ह्या दोन लेवल्स त्याच्यामध्ये, तर तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल, म्हणजे 19620 वरतीच तुम्ही कॉल साईडचा किंवा नॉर्मली अपसाईडचा, म्हणजे तुम्ही जर फ्युचरमध्ये ट्रेड करत असाल तर त्याचा विचार करा। आता महत्वाची गोष्ट डाऊनसाईडचा कुठे विचार करणार आहे आपण, 19530 ही एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे, याच्या खाली मला असं वाटतं की सेलर्स ऍक्टिव्ह होतील, कन्सोलिडेशन फेज पण होती, छान प्रकारे ते सपोर्ट घेतलेला आहे, याच्या खाली मला असं वाटतं की तुम्ही थोडा डाऊनचा विचार करा 19530 खाली, की जो तुम्हाला 19430 पर्यंत डाऊन साईडला घेऊन येईल आणि त्याच्या खाली पण तो जाईल, म्हणजे पहिली लेवल इथे। आणि आम्ही तुम्हाला नंतर टेलिग्रामला पण देतच असतो डिटेलमध्ये, त्यासाठी तो टेलिग्राम जॉईन करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, कारण ह्या गोष्टी तुम्हाला वेळच्या वेळी समजणं पण महत्वाचं असतं आणि तिथे तुम्हाला काही स्पेशल ट्रेड्स पण आम्ही तिथे देणार आहे। बरोबर मित्रांनो, हे झालं तर निफ्टीचं, आता याच्यानंतर आपण पाहूया बँक निफ्टी बाबत। आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर बँक निफ्टीमध्ये एक जवळपास सिमेट्रिकल ट्रायंगल टाइप स्ट्रक्चर बनवतो येतो, ओके। मग आता ही गोष्ट अशी आहे की बँक निफ्टी ब्रेकआउट देऊ शकतो किंवा ब्रेकडाऊन पण देऊ शकतो। मग आता ब्रेकआउट कुठे असेल तर 45080 अर्थात 45100 पकडा, 45100 क्रॉस करत नाही तोपर्यंत अपसाईडला हात घालायचा नाहीये। आता 44964 ला क्लोज आहे, म्हणजे हार्डली 100-150 पॉईंट आहेत आणि बँक निफ्टीमध्ये खूप मोठी गोष्ट नाहीये। जर तो बुलिश असेल तर तो सकाळी सकाळी त्याला ब्रेक करेल आणि जर नाही ब्रेक केलं तर तिथे अपसाईडची एंट्री करायची नाही। 45100 वरती गेल्यावरच तुम्ही अपसाईडचा विचार करा किंवा कॉल साईडचा विचार करायचा आहे तुम्हाला। डाऊनसाईड जी असणार आहे तुमच्यासाठी ती 44930 खाली ऍक्टिव्ह होईल। 44930 खालीच तुम्ही डाऊनचा विचार करा, जिथे तुम्हाला तो स्टेप बाय स्टेप 44800 आणि अगदी जवळपास इथे बघा 44600 पर्यंत पण घेऊन जाईल। तर ह्या दोन महत्वाच्या गोष्टी तुम्हाला बघायचे बँक निफ्टीमध्ये। आता याच्यानंतर आपण जाऊया फिन निफ्टीमध्ये। फिन निफ्टीची कंडिशन जर आपण पाहायला गेलो तर 20120 हा क्विक रेजिस्टन्स आहे मित्रांनो, याच्यावरतीच आपण कॉलमध्ये बसायचे, अपसाईडचा विचार करायचा आहे आणि आपल्याला 20080 ही एक महत्वाची लेवल आहे। तर मी सांगेल की 20060 पकडून चला, 20060 खाली तुम्हाला पुट मध्ये पण रॅली मिळेल, मग तिथे तुम्ही पुटचा विचार करा, परंतु 20060 पूर्वी सेलिंग नकोय आणि 20120 आधी बाईंग नकोय, कारण इथे तुम्ही मित्रांनो ट्रॅप होऊ शकता। लक्षात आले मोमेंट्स, लक्षात आले लेवल्स, कारण ह्या लेवल सुद्धा महत्वाचे आहेत, कारण ही जी चढावड चालू आहे ना निफ्टी बँक निफ्टीमध्ये ह्या लेवलच्या वरती ती मोठ्या प्रमाणामध्ये त्या दिशेला जाणार आहे। आता मित्रांनो, हे सगळं तर मी तुम्हाला इथे स्क्रीनवर शिकवतोय, परंतु तुम्हाला ज्यांनाही फेस टू फेस भेटायचे ते मला कोल्हापूरमध्ये 12 ऑगस्टला सायंकाळी भेटू शकता 4-7 वेळेमध्ये, आणि पुण्यामध्ये आम्ही येतोय स्वारगेटला 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी, आमचा प्रोग्राम आहे 5-8 वाजेपर्यंत, अवश्य जॉईन करा, जिथे तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकता येणार आहेत, समोरासमोर विचारता येणार आहेत, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमची सीट कन्फर्म करण्याची। आता मित्रांनो, काही 4 स्टॉकचा स्टडी आपण करूया, त्याच्यामध्ये पहिला स्टॉक आम्हाला वाटतोय बायोकॉन। बायोकॉन मध्ये ब्रेकआउट दिसतोय, आम्हाला असं वाटतं की याच्यामध्ये याची जी टॉप मोस्ट लेवल आहे की 274 याच्यावरती पुन्हा एकदा बायर्स ऍक्टिव्ह होतील, तर बायोकॉनवर लक्ष ठेवा 274 च्या वर।
मित्रांनो, याच्यानंतर येतो एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनी. 1349 लाख क्लोज आहे, 1360 वर लक्ष ठेवा एसबीआय लाईफ इन्शुरन्स कंपनीवर. त्याच्यानंतर ना मित्रांनो, सेल साइडचा विचार करूया. मेडप्लस हेल्थ सर्व्हिसेस लिमिटेड आहे, 909 लाख क्लोज झालेला आहे. 900 खाली याच्यामध्ये पुन्हा एकदा सेलर्स ऍक्टिव्ह होतील. आणि त्याच्यानंतर ना सगळ्यात महत्वाचा असेल चौथा स्टॉक कोल इंडिया लिमिटेड, 230 रुपयाला आज भाव बंद आहे. 229 खाली कोल इंडियामध्ये जोरदार सेलिंग येऊ शकतं, ऑब्झर्व करा 229 ची लेवल. तर मित्रांनो, हे अशा प्रकारे चार महत्वाचे स्टॉक्स होते, निफ्टी बँक निफ्टीचं अनालिसिस होतं. आणि तुम्हाला असे प्रॉपर स्टॉक्स विथ सपोर्ट रेझिस्टन्स प्रॉपर लेवल हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहेत, त्या लिंकवर जाऊन आजच अकाउंट ओपन करा आणि आमच्या फ्री सर्व्हिसेस जॉईन करा की जे आम्ही फ्री सर्व्हिस तुम्हाला लाईफ टाईम देणार आहोत. या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कळवा आणि भेटूया पुण्यामध्ये आणि कोल्हापूरमध्ये येणाऱ्या शनिवारी आणि रविवारी. धन्यवाद.